तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे सॉफ्ट सिल्की आणि स्मूथ हेअर हवे आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। एवरीवन, मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे घरच्या घरी आपण केसांची स्मूथनिंग कशी करू शकतो, पार्लरमध्ये जायचं, त्यामध्ये अपॉइंटमेंट घ्यायची, भरपूर सगळे पैसे घालवायचे आणि एवढं करून सुद्धा आपल्या केसांना भरपूर असे साईड इफेक्ट फेस करायला लावायचे। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही स्किप करू शकता आणि घरच्या घरी हेअर स्मूथनिंग करू शकता, ते पण अगदी झिरो बजेटमध्ये। बजेट झिरो असणार आहे, रिझल्ट अमेझिंग असणार आहे, तुम्हाला कुठे अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही, वेळ काढण्याची गरज नाही आणि मस्त असे सिल्की स्मूथ हेअर तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे। तेही अगदी कधीही तुम्ही करू शकता, मनात येईल तेव्हा सुद्धा तुम्ही हेअर स्मूथनिंग करू शकता आणि रिझल्ट तुम्ही इथे बघतच असाल। माझ्या केसांकडे बघून इतकं सुंदर लुक आलेला आहे, केस इतके सॉफ्ट सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले आहे तुम्ही इथे बघत असाल तर। मी सारखे सारखे माझ्या केसांना हात लावते कारण की केसांचा जो रिझल्ट आहे स्मूथनिंगचा तो इतका अमेझिंग आलेला आहे आणि आपली जी स्मूथनिंग आहे जी आपण घरच्या घरी करणार आहोत त्याने केस सॉफ्ट सिल्की स्मूथ आणि शायनी तो होणार आहेच, पण त्याचबरोबर आणखी एक बेनिफिट आपल्याला भेटणार आहे, ते म्हणजे आपली हेअर ग्रोथसुद्धा वाढणार आहे। हेअर ग्रोथसुद्धा या जी ट्रीटमेंट आहे त्याने प्रमोट होते। सो सगळे असे बेनिफिट मिळणार आहे आपल्या केसांना, कुठलेही साईड इफेक्ट फेस करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला एवढं सगळं मी सांगते तर लगेचच आपण या व्हिडिओला सुरुवात करू। मला पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। माझा इंस्टाग्राम हँडल आहे प्रीती येसेकर, तिकडे तुम्हाला माझे छान छान लाईव्ह अपडेट्स बघायला मिळतील। सो तिथेही मला फॉलो करा। घरी हेअर स्मूथनिंग करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे जवस। तर आता जवस सगळ्यांना माहिती असेल, जवसची आपण चटणी करतो किचनमध्ये, त्याचा यूज होतो आणि इझिली तुम्हाला कुठल्याही छोट्यात छोट्या किराणा दुकानमध्ये, मॉलमध्ये, कुठेही तुम्हाला जवस भेटून जाईल। खूप असं महाग सुद्धा नसतं जवस। जवसचे खूप सगळे यूज आहे केसांसाठीचे। जवसमुळे केस स्मूथ होतात, केसांची स्ट्रेंथ वाढते, केस स्ट्रेट होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस स्ट्रेट करण्यासाठी सुद्धा जवस खूप हेल्पफुल आहे। केसांचं जे ब्रेकेज असतं ते कमी होतं किंवा हेअर फॉल आहे तो प्रिव्हेंट होतो, हेअर ग्रोथ प्रमोट करतं। तर असे खूप सगळे जवसचे फायदे आहेत जे की तुम्ही नेटवर सुद्धा बघू शकता की जवस किती हेल्पफुल आहे आपल्या केसांसाठी। तर इथे मी घेतलेला आहे जवस, एक छोटी वाटी जवस घेतलेला आहे आणि चमच्याचं जर माप सांगायचं म्हटलं तर 3 टीस्पून म्हणजे जे पोह्याचा चमचा असतो तर ते तीन चमचे मी जवस घेतलेला आहे। आता इकडे आपल्याला एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे जे जवस आहे पाणी पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला हे जवस यामध्ये टाकायचं आहे। तर कमी गॅसवर आपल्याला हे होऊन द्यायचं आहे जवस। आपल्याला याचा एक जेल प्रिपेअर करून घ्यायचा आहे। कमी गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही। गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा मीडियम फ्लेम ठेवू शकता, अगदीच कमी नाही पण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आपल्याला याचा एक छान जेल बनवून घ्यायचा आहे। तर घरच्या घरी आपण छान जेल बेस क्रीम बनवणार आहे आपल्या हेअर स्मूथनिंगसाठी, जिचे खूप अमेझिंग रिझल्ट आहे, खूप छान फायदे आहे आणि याचे पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच तुम्ही एकदा ॲप्लिकेशन केल्यानंतर बघू शकता आणि असंही तुम्हाला माझ्याकडे बघून याचे काय रिझल्ट आहेत हे दिसतच असतील। तर आपल्याला याचं एक छान जेल बनवून घ्यायचं आहे आणि अधनमधनं ह्याला चेक करायचं आहे बोटावर घेऊन आणि एक जेल लाईक कन्सिस्टन्सी ज्यावेळेस आपल्याला भेटेल या पद्धती, जसं आपण स्वीट्स बनवताना पाक चेक करतो की एक तारी पाक झालाय की नाही, अगदी तीच ट्रिक आहे इथे। जर असं त्याची तार तुटत असेल तर जेल प्रिपेअर झालेला आहे असं समजायचं। यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे जेल आहे ते आपल्याला गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे। तर लगेचच गरम गरम गाळायचं आहे कारण की जर जेल थंड झालं तर ह्या ज्या बिया आहे जवसाच्या ह्या जेलमध्ये घुसून जातील आणि परत मग खूप ट्रिकी होऊन जाईल आपल्याला हे जेल वेगळं करण्यासाठी, त्यामुळे गरम गरमच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे।
यानंतर जेल गाळून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, अगदी छान आपल्याला जेलची कन्सिस्टन्सी भेटलेली आहे. जेल गाळून झाल्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. यामध्ये यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे कुठलंही हेअर ऑइल. जर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करत असाल, आमला ऑइल, तुम्ही जे कुठलं यूज करत असाल ते हेअर ऑइल यामध्ये ऍड करायचं आहे, जेवढं तुमची केसांची लेंथ असेल त्या हिशोबाने. तर इथे मी 2 स्पून हेअर ऑइल ऍड केलेलं आहे. माझ्याकडे आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल. मी लास्टच्या पण बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगितलं की जे व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे ते खूप बेनिफिशियल आहे. आणि इथे मी 2 स्पून ऑइल यामध्ये ॲड केलेलं आहे जेलमध्ये. आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे जेल आणि ऑइल अगदी एकसंध झालं पाहिजे, एवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर डायरेक्टली मिक्सरमधनं सुद्धा 1-2 वेळेस फिरून घेऊ शकता. मी इथे हाताच्याच मदतीने मिक्स करत आहे. 5-6 मिनटं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर याचं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर आपली स्मूथनिंग क्रीम रेडी झालेली आहे. खूप बघितलं तुम्ही असेल तर खूप काही झंझट अजिबात नाही. खूप इझी स्टेप आहे स्मूथनिंग क्रीम घरच्या घरी बनवण्यासाठी आणि त्यापासून आपल्याला अमेझिंग रिझल्ट तर मिळणारच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. यानंतर आता आपण याचं ॲप्लिकेशन बघूया. तर याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला आपले जे केस आहे तर ते थोडेसे ओले करून घ्यायचे आहे. तर केसांना पाण्याचा स्प्रे यूज करायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्टली बाथरूममध्ये जाऊन थोडेसे ओले पण करून येऊ शकता. तर चांगले ओले करून घ्यायचे आहे केस आणि यानंतर आपल्याला जेलचं ॲप्लिकेशन करायचं आहे. कुठला पण आपण जसं हेअर मास्क यूज करतो त्या पद्धतीने आपल्याला जेलचं ॲप्लिकेशन करायचं आहे. तर ज्यावेळेस आपण मार्केट बेस्ड हेअर मास्क किंवा कुठल्या स्मूथनिंग क्रीम यूज करतो तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की ती क्रीम आपल्या मुळांना लागली नाही पाहिजे किंवा आपल्या स्काल्पला टच नाही झाली पाहिजे. पण इथे असा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं होममेड आहे किंवा सगळं नॅचरल प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्ही स्काल्पला लावा किंवा मुळांना टच होऊ द्या, काहीही होणार नाही. या उलट तुम्हाला याचे फायदेच बघायला मिळणार आहे, तोटे काहीही होणार नाही. त्यामुळे अगदी मस्त केसांच्या मुळाशी वगैरे सगळीकडे आपल्याला हे जेल लावून घ्यायचं आहे आणि 20 मिनिट आपल्याला 45 मिनिट्स आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तुम्ही शॉवर कॅपसुद्धा यूज करू शकता, नाही केली काहीही हरकत नाही आहे. तर 45 मिनिट्स नंतर आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. कुठलंही आपण जे रेग्युलर शॅम्पू यूज करतो त्याने, फक्त कंडिशनर यूज करायचं नाही आहे. आणि जर केस खूप चिकट वाटले तर तुम्ही 2 शॅम्पू करू शकता, कारण की जे जवस आहे ते जेल आहे ते थोडंसं ऑइली असतं. त्यामुळे जर तुमचं केस जर ऑइली असतील थोडेसे तर तुम्हाला 2 शॅम्पू करण्याची गरज पडू शकते. अदरवाईज एका शॅम्पूच्या धुण्याने सुद्धा केस छान निघतात. आणि तुम्ही कंडिशनर वगैरे काहीही अप्लाय करायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला असे सिल्की स्मूथ आणि शायनी केस मिळणार आहे. आणि केस ड्राय करताना पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, कुठलंही हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर काहीही यूज करायचं नाही. अगदी नॅचरली सनलाईटमध्ये केस सुकून द्यायचे आहे किंवा नॅचरली तुम्ही फॅनखाली वगैरे सुकवू शकता. पण कुठलंही जे अप्लायन्सेस आहे केसांसाठीचे तर ते यूज करायचे नाही आहे. तर तुम्हाला यानंतर छान रिझल्ट मिळतील, हेअर ग्रोथ वाढेल. आणि हे सगळं यूज केल्यानंतर जर तुमचं काही जेल उरलेलं असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता आणि नेक्स्ट ॲप्लिकेशनच्या वेळेस यूज करू शकता. तर माझं इथे आणखी एकदा ॲप्लिकेशन होईल एवढं जेल उरलेलं आहे आणि ते मी नेक्स्ट यामध्ये यूज करणारच आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये सुद्धा हे स्टोअर होतं, वाया जात नाही किंवा एकदाच बनवून ठेवू शकतो आपण. तर खूप जास्त नाही, तुम्ही 15 डेजमध्ये एकदा ही ट्रीटमेंट करू शकता, ज्याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान बघायला मिळतील. सो असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि रिझल्ट तर तुम्ही बघतच असाल इथे माझ्या केसांकडे बघून. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळ्यांना नेहमीप्रमाणे माझा आजचा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.